Speaker sir, as I begin my discussion on the general discussion on the budget, I have to recall a sentence attributed to former US President George W. Bush. It says, it's clearly a budget. It's got a lot of numbers in it. I know our chief minister is supposed to be good with numbers. Also in the numbers game, as we stand here, the treasury benches are clearly at an advantage. But sometimes some things need to be mentioned. Like this budget was presented in a period, like our honorable opposition leader said, on the election eve period, when the main slogan was "Acche din aane wale hai." So everybody and anybody was promised sops, including those who wanted to drink till 4 o'clock in the morning. Sagalyakut bare dis ashle, acche din aane wale hai. Punun 3 mahinyani ashe zalle aha ki lokang dista ki title vadle acche din yeung nat. Thode tari munung lagle ki bure din aile mun. Price rise zale itli ki 35 ते 40% प्रायस रायज जाल्ले आसा एसेन्शियल कॉमोडिटीजान. पूण हें उलोवचे पयलीं आमी जे फिगर्स थोडे आमी उलोवंक सोदतात. एक म्हणटा तें बजेट स्पिचीन एक ग्राफ आसा डेफिसीट इंडिकेटरांचो. ताजेर क्लियरली दाखयता की हो सरकार येवनूच गोंयांत रेवेन्यू डेफिसीट येवपाक लागलें. हाजे पयलीं 3 वर्सां पयलीं रेवेन्यू सरप्लस आशिल्लो. आसपाक शकता हें मायनींग बॅना खातीर. आतांच मायनींग बॅनाचेर आमी उलयतना अशें दिसून येता की 2000 कोटी एप्रॉक्सिमेट मायनींग बॅनाचेर लॉस म्हूण दाखयल्लें आसा. पुणून रिन्युअल फीज म्हणून सरकारान पयशे घेतल्यात जे रिफ्लॅक्ट जायना. ई टेंडरींग ऑन जेटीज हाजेरूय खूब पयशे येवंक शकता. ते अजून येवंक ना, बट दीस इज लायकली टू कम. सो तशें पळोवंक गेले जाल्यार मायनींग बंद जावन, हांव सॅडिस्टीक भाशेन उलयना, पूण मायनींग बंद जावन तशें सरकाराक वायट कांय जावंक ना. बुरे दीन सरकाराचे येवंक ना, सरकाराचे अच्छे दीन आयले. आतां तशें पळोवंक गेले जाल्यार बुरे दीन फकत आयल्या मायनींग डिपेंडंटांचे. सो तें जर आमी पळोवंक गेले मायनिंगाचेर उलयतलो जाल्यार पयलो स्टेप म्हणटा तो असो दिसता की मायनींग बॅन म्हणून जें जाल्लें, जें आमचे माननीय मुख्यमंत्र्यान डिक्लेर केल्लें नॅशनल टिवीचेर, हें मायनींग बॅन विड्रॉ करूंक जाय आसलें. हें खंय मायनींग बॅन कोणें विड्रॉ केलां? सो एक सायडीन आमी उलयतात मायनींग सुरवात करूंक जाय, दुसरे सायडीन आमी मायनींग बॅन कांय विड्रॉ करनात. हाका अशें दिसता की आमी दोनूय सायडीन खेळटात म्हणून. हेंच बजेट स्पिचीन एक ताका सेंटेन्स दिल्लें आसा माननीय मुख्यमंत्र्यान. ताका म्हणटा तो टायट रोप वॉकींग. हेंच तें टायट रोप वॉकींग काय कितें असो एक दुबाव पडटा. आनी हाजे खातीर मायनींग इंडस्ट्री जी आसा ती अननर्व जाल्ली आसा. ते म्हणटात की रिन्युअल फी तूं घेता आनी मागीर रिन्यू करना. हें कितें? ही ऑलमोस्ट ब्लॅकमेल. पूण म्हाका दिसता तें केन्ना तरी सेटल जातलें, आज तांकां आपयलें म्हणून आयकूंक येता. पयलीं तुमी सेंट्रल गव्हर्मेंटाक ब्लेम करताले, आतां ब्लेम करपाक कोण आहा? ब्लेम करपाकूय कोण ना. ईसी ज्यो रिन्यू जातात त्यो फक्त पब्लीक हियरींग जावन जातात, त्यो कांय इतले बेगीन जावच्यो ना. सो डिसेंबरा मेरेन मायनींग सुरवात जातलें हें जें लेटस्ट डेट दिल्ली आहा तातूंत म्हाका खूब शंका येता. आतां हें जालें मायनींग. मायनींग म्हणटा तें आमचें बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी म्हणटाले. दुसरें म्हणटा तें ट्युरिजम. ट्युरिजमाचेर आतांच अर्द वर पयलीं सीएमान सांगलां, बाब कायतूक ताणें एक संस्कृत उतर शिकयलां, अतिथी देव भव, म्हळ्यार द गेस्ट द ट्युरिस्ट इज गॉड. बजेट स्पिचान म्हणिल्लें आसा की ट्युरिजमान वी वॉन्ट टू क्रिएट ट्युरिजम फ्रेंडली एनवायरमेंट. एक सायडीन ट्युरिजम फ्रेंडली एनवायरमेंट करतले म्हणटात, दुसरे सायडीन एक कॅबिनेट मिनिस्टर मुताली म्हणटा सारखे म्हणटा, तिसरे सायडीन आमचो माननीय मुख्यमंत्र्यान पयलीं सांगिल्लें आसा की मोरल पुलिसींग म्हणटा तें आपूण अलाव करचो ना स्टेटान. पुणून महिला विंग रुलींग पार्टीचें म्हणटा की पॉप कल्चर येवपाक जायना. हें कितें? हाजेर सगळ्याचेर अशें दिसता की ट्युरिजम म्हणटा एक जें कितें मेन स्टे उरल्या ती तुमी काबार करूंक सोदतात. आनी ट्युरिजम जर काबार जालें जाल्यार हें जें डबल टॉक जाता
पॉप कल्चराचेर आतां स्पाचेर आयिल्लें आहा, ड्रेसिंगाचेर, हें सगळें पुर्तुगेज म्हूण समजतात तुमी. हें पुर्तुगेज म्हळ्यार मायनॉरिटी लोकांचें अशें तुमकां दिसता, आनी हे रिजल्ट सेंटराक येतकरूच तुमची ही भाशा चेंज जाल्ली आहा. हाजे पयलीं नाशिल्ली. मुतालीक म्हूण तो बरो पयलो आयलो, एक वर्स पयलीं म्हाका गाळी मारून गेलो तो, तेन्ना कोण ताका इतलो सपोर्ट करनासलो. आतांच हवा बदल्ल्या, आनी ही बदलपाक म्हाका दिसता की तुमकां दिसता की हें नॉन इंडियन, पूण एक हांव याद करूंक सोदतां की ट्युरिजम इंडस्ट्रीन जे मॅक्झिमम इनवेस्टर आहा, 80% इनवेस्टर आहा, हॉटेलां कोणाची, स्पा कोणाचे, पबां कोणाची व्हडली, हिंदू लोकांची. इनवेस्टर हिंदू आहा. तुमी उलयतात इनवेस्टर फ्रेंडली क्लायमेट, इनवेस्टर फ्रेंडली क्लायमेट म्हणून उतर आहा बजेटांत. तूं मागीर उत्तर दी, हांव म्हगेलें उलयतां पयलीं. आतां ही एक इकॉनॉमीक एक्टिविटी, इकॉनॉमीक एक्टिविटी सगळ्यांनी सपोर्ट करपाक जाय. केरला वचात, केरला तुवें केन्ना आयकलां की एक लेफ्ट फ्रंटाचो मनीस आनी काँग्रेस ते तकल्यो फोडून झगडटात, पूण ट्युरिजमाक ओपोज करपाक झगडटात? केन्नाच करनात. एक स्टेटमेंट काडना ते जातून ट्युरिजम देऊंक शकता ते. आमचे तशें ना, आमचे फटाफट स्टेटमेंट दिवपाक लागले. तुमकां खबर ना हें मुतालीक म्हणटा तें जें दुयेंस तुमी एक्सेप्ट केलां ताजेर कितलो इफेक्ट जातलो ट्युरिजमाक तो तुका कळटलो. आतां तुमी रोड शोक गेले खूब कडेन, थंय रोड शोक तुमी जे लोकांक आपयले गोंयांत येयात म्हणून, तांचो स्टेपल फूड कितें? तांचो स्टेपल फूड बीफ. आनी तुमी गोंयांत येवन तांकां शाकाहारी करूंक सोदता? वो आनी बाबा आमचो म्हणटा ना अशें तशें म्हणून रामदेवाची याद करून. आरे डोंट टॉक समथींग वीच वील डिस्ट्रॉय द इंडस्ट्री. हांवूय मानता हांवूय हिंदू, पूण म्हाका दिसता की हें जें डबल टॉक आनी कन्फ्युजन जें जाता हें कोणाकूच बऱ्याचें न्ही. आनी म्हाका दिसता सरकारूय वील एग्री वीथ दीस. आतां एक आमी पळोवंक जेन्ना वतात हें जें डबल टॉक जाता, हो डबल टॉक कितें? हो डबल टॉक इज बेजिकली सेल्फ गोल. आमी आमचेरूच गोल मारतात. आनी अशें तर सेल्फ गोल मारूंक लागले जाल्यार नॉन प्लॅन एक्सपेंडिचर सॅलरीचेर, इंट्रस्ट पेमेंटाचेर आनी पेन्शनाचेर तुमी 72% दाखयल्लो आहा, म्हळ्यार फक्त 28% तुका डिवलॉपमेंट एक्टिविटीक पयशे उरतात. तेय तर पयशे तुका येवचे ना. बाब नरेश सावळान ते आनी बरे नंबरांनी उदळ सांगलां. जाल्यार जे तुमी स्किमी म्हणून घेवन येता, ज्यो स्किमी तुमकां दिसता तुमकां लोकसभेक जिखून हाडल्या, ह्यो स्किमीज वील बी फ्रीबीज. आनी फ्रीबीज ज्यो तेन्ना तुमी तेन्ना वाडीत रावतात तेन्ना हो तुमकांय फुडाराक त्रास, आनी आमचे असले तुमचे सायडीन बसपाक सोदतात सरकार करूंक फुडें जाल्यार आमकांय त्रास, आमकांय तुमी पयलींच त्रासांत घालतात इतलो बर्डन तयार करून. जेन्ना नवी आमी एक्टिविटी तुमची पळयतात तेन्ना एक एक्टिविटी दिसची पडटा की तुमी आतां पयर एडमिनिस्ट्रेटीव ट्रेनींग इन्स्टिट्यूट म्हणून घाला रायबंद्रा. कितें ना, पयलीं एक गिर्डा म्हणून आसलें थंय, रुरल डेवलॉपमेंट एडमिनिस्ट्रेटीव, हें थंयच नवो बोर्ड घाला. ही तुमची एक्टिविटी डिवलॉपमेंट. रिजनल प्लॅन जो डिवलॉपमेंटाक एक मेन आदार, तो आर पी, तो आर पी उरला काय आर आय पी घालपाचें उरलां, हें सगळ्यांक प्रश्न उरला. तो आर पी मोरून पोना किल्लोलो, ताका फक्त एक आर आय पी घालपाचें उरलां. आतां हें जेन्ना आर आय पी घालपाचें उरलां म्हणून हांव जेन्ना सांगतां तेन्ना एक हें जाता की याद येता की तुमीच एक टायमार गोवा बचाव आंदोलनाच्या मिटिंगेक उबे रावताले, तुमीच म्हणटाले तुमचे मॅनिफेस्टोन की आमी रिजनल प्लॅन करता तो पिपल सेंट्रीक करतले, पंचायतींनी हाडून दवरतले. आज 2.5 वर्सां जालीं लोक रावल्या. जे न्यूजपेपर बरयताले की परिवर्तन जाय म्हणून तेच लोक आज कंडेम करूंक लागले. आनी न्यूजपेपरूय जें कितें बरयता तें कितें सगळें फिक्स करून बरयनात, थोडें कितें पब्लीक ओपिनियनूय आसता ताका. आनी हें जेन्ना आमी रिजनल प्लॅन कोल्ड स्टोरेजांत घालतात तेन्ना आमी इनवेस्टमेंट पॉलिसीचेर एक दोळो घालया. ह्या इनवेस्टमेंट पॉलिसीन खूब जॉब्स प्रॉमीस केल्ले आहा, आनी ती एक नंबर्स गेम आनी विदाउट लॉजीक नंबर गेम. आनी हातूंत अशें दिसता की थोडेच लोकांक जे पी 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 म्हूण आहा तांकां फायदो जावपाचो आहा. इंग्लीश भाशेन ताका म्हणटात क्रॉनी कॅपिटलिजम, थोड्या लोकांकूच फायदो जावपाचे. आतां आमी पळयतात की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इतले पयशे हाडटा म्हणटात आनी तांकां डबल एफ ए आर करपाक दिता म्हणून. म्हाका प्रश्न पडटा कितले फार्मास्युटिकल इंडस्ट्री कितले गोंयकारांक जॉब दिता काय म्हणून.
आनी तर गोंयकारांक जॉब दिना जाल्यार आमी तांकां डबल एफेयर करता. म्हणल्यार कितें, हो रिजनल प्लॅन जो तुमी करनात हो इतल्याच खातीर नोटिफाय करनात की हे कॉर्पोरेटांक डबल एफेयर मेळच्यो, काय जे लोक थोडेच आहात जांकां हे आपले प्रोजेक्ट पास जातात ते लोकांचो फायदो जावपा खातीर थोड्यां खातीरूच हो सरकार वागता काय कितें, असो एक मनशाचे तकलेन येता. आतां स्पीकर सर, कायदे करचे म्हणून आमी खूब उलयतात, ट्युरिजमाचेर उलयतना आमी मॅडिकल ट्युरिजम म्हण तो कन्सेप्ट सांगिल्लो आहा. ते मॅडिकल ट्युरिजमान हांवें प्रश्न खूब घाल्या आनी सरकारूय म्हणटा खुबदां की क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट बील म्हणून एक जावची, जातूंत पेशंटाचो रायट आनी हॉस्पिटलांक रेगुलेट करूंक शकतले. आतां आमी पळयतात की हें क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट बील काय तुमचें येना. सर्वसामान्य गोंयकार जो फ्लॅटांनी रावता, जो 20 वर्सां फ्लॅटांत राविल्लो आहा, जाचे कडेन टायटल ना, ताचे खातीर एक कायदो हाडपाक, रियल इस्टेट बील हाडपाक तुमी पावनात. तुमी कितें करतात, तुमी स्पेशल मॅरेज एक्ट म्हूण हाडटात, कोणाची तरी चली तिका रजिस्ट्रेशन गोंयांत करूंक जाय म्हणून स्पेशल मॅरेज एक्ट हाडटा. आनी हो स्पेशल मॅरेज एक्ट हाडटना गोंयांत युनिफॉर्म सिवील कोड म्हण तो एकूच स्टेटस सिंबॉल जो गोंयकारांचो आशिल्लो, जो अडवाणी म्हणटालो की युनिफॉर्म सिवील कोड देशांत जावचो, तो कितेंय जावं, रॅन्सीड पिकल म्हणून. पुणून तुमी ताका विसरले, आतां मोदी आयलो ताका विसरले. आनी हें जें स्पेशल मॅरेज एक्ट म्हणटा तो आहा, तो स्पेशल मॅरेज एक्ट तुमी म्हणटात लागू जालो. आतां तुमी कितेंय करा, तो लागू जालो, 1987 लागू जाल्लो आहा हो तुमचो स्टँड आहा. आनी जेन्ना स्पेशल मॅरेज एक्ट हाडून गोंयकाराचें डॅफिनेशनूच डायल्यूट करता, तेन्ना स्पेशल स्टेटसाच्यान कसल्यो खबऱ्यो उलयता. स्पेशल स्टेटस कसलो मेळटलो, मोपा तुमी 78 लाख स्क्वेअर मिटर जमीन एक्वायर करतात, डिवलॉपमेंट येदी व्हडल्यो सॅटलायट सिटी दाखयतात, इन्फ्लक्स जावचो ना, भायल्यान लोक येवचे ना, गोंयकार मायनस जावचो ना. आनी मागीर आमचे ओपोजिशन लिडरान आतां म्हणल्यार की थोडे जाण पुर्तुगेज पासपोर्ट घेतात म्हणून. हांवें रिकॉर्ड काडला की 47 पिपल ऑन एन एवरेज टेक एप्लाय फॉर पोर्चुगीज पासपोर्ट एवरी डे, इन्क्लुडींग समबडी फ्रॉम हियर ऑल्सो, बट दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट पॉयंट इज दॅट दीस वील ओन्ली इन्क्रीज. हें जर केलें जाल्यार गोंयकाराक, गोंयांत जर गोंयकार मायनॉरिटी जाता जाल्यार कोण रावतलो, तो पोर्तुगीज आपल्याक एक फेसिलिटी दिल्या म्हणटा सगळें लागता थंय, थंय लायनी व्हड जायत आहा आनी त्यो लायनी 100% चीफ मिनिस्टराक दिसता आसतल्यो, कित्याक ताजे घरा वतना त्यो रस्त्याचेरूच लागता. आनी हें कित्या खातीर जाता, कित्याक एक लोकांचे भितर एक इनसेक्युरिटी जाल्ली आहा, हे मुतालिकाचे खातीर इनसेक्युरिटी जाल्ली आहा मायनॉरिटी समाजा भितर. सुब्रमण्यम स्वामी येता आनी उलयता, चर्चाचेर उलयता की एच आय व्हीचे लोकांक, भुरग्यांक इफेक्ट जाल्ले ताजेर चर्च इनसेन्सिटीव आहा म्हणून. आरे इतले दिसाचे चर्चेचो रोल एकूच दिसा धपक्यान गेलो आनी तुमची रुलींग पार्टी आनी तुमचो सरकार ते नेगेट करना, एकलो मनीस उदार काडना, हाजेर कितें दिसपाचें, कोण वचचो ना पुर्तुगेज पासपोर्ट घेवपाक, हांव म्हणना हांव घेतलो म्हणून. पूण जे कोण दुर्बळ आहा, जे कोण इनसेक्युअर आहा, तांकां कितें, आमी लॉ एन ऑर्डराचेर पावया. आज लॉ एन ऑर्डर म्हणटा तो आमी पयलीं प्रायज घेताले, दिगंबर कामत आसतना हे प्रायज घेवपाक, ते प्रायज घेवपाक दिल्ली वतालो. आतां आमकां नवी प्रायजां मेळटा, नॅशनल क्रायम ब्युरो, महाराष्ट्राचे मागीर आमी आहा. कित्याक, ड्यू टू प्रॉपर्टी लॉस ड्यू टू थेफ्ट, आनी दर आमी आमची एरिया आनी पॉप्युलेशन कंपेर केले जाल्यार आमी फस्ट आसतले. कित्याक, लॉस ऑफ प्रॉपर्टी, चोरयो चड जाता म्हणून आमकां प्रायज मेळपाक लागलें. सो हें कसलें परिवर्तन आनी कसलें अच्छे दिन तें म्हाका समजना. तातले तातूंत हांवें लास्ट सांगता, लास्ट सॅशनाक हांवें एक चोरी अशी सीएमाचे दोळ्याचे फुडें हाडिल्ली आनी म्हाका सीएमान सांगिल्लें की लास्ट दिसा आपूण तुका न्याय दिता म्हूण, एक मनशाक सस्पेंड केल्लो. स्पीकर सर, हांव काबार करता, तूं तें नोट डावन कर, मागीर रिप्लाय कर. नॅशनल सम क्रायम स्टॅटिस्टीक, आय एम आस्किंग हिम वॉट इज द फिगर कोटेड बाय नॅशनल, दॅट नॅशनल क्रायम स्टॅटिस्टीक, नॅशनल क्रायम ब्युरो म्हणटा, ब्युरो हय, कितले कोट केला, कितलो फिगर कोट केला तो राव सांगता तुका. अरे तोच सांग मरे. ना आतां तातूंत एक तो सांगलो की तूं कितें सांगता तें कळटलें मागीर. ना एक हांव एग्जाम्पल दिता की प्रॉपर्टी प्रॉपर्टी थेफ्टाचेर नॅशनल गेले वर्सा फिगर तो सांगपाक तयार ना. हांव सांगता, 3000
43 कोटी स्पीकर सर जानी चोरी आले सर स्टार्टिंग आकु जाणा सांगले की आकडो चुकला चीफ मिनिस्टर आकड्यान बरो आहा नंबर गिवन बरो आहा आकडो चुकला हे कॉमन सेन्स सांगता हाव ना म्हणना पण जे आकडो चुकला जे म्हणून गिरळता स्पीकर सर गेल्या वर्षा एक केस हांवें हांगा हाडून दाखयलेली तातून चीफ मिनिस्टरान एका मनशाक सस्पेंड केल्लो ही केस अशी आशिल्ली की चोरान चोराक धरलो चोरा कडच्यान भांगर मेळ्ळें भांगर पुलिसेन खालें चोरयेक चोरी जाल्ली त्या मनशा कडेन पावंकूच ना पुलिसेनूच भांगर खालें एक पुलिसाक सस्पेंड केलो हांवें चीफ मिनिस्टराचें अभिनंदन केल्लें अजून मेरेन भांगर मेळूं ना आरे तें गेल्लें तें तरी हाडा मरे सगळे पुलीस ऑफिसर ट्रान्सफर झाले पूण हो जो पुलीस ऑफिसर भांगर घेवन बसला तो ट्रान्सफर जायना कित्याक अशें जर ब्लू आयड बॉय तुमचे आसपाक लागले जाल्यार लॉ अँड ऑर्डर खंय आसतले वास्को रेप केस म्हणटा ती जाली आमचे पुलिसेन तेन्ना सांगले की इट इज अ ब्लायंड केस म्हूण आज बेंगलोराक 6 वर्सांच्या भुरग्याची रेप जाल्ली आहा केदें गाजता ते पळय आनी चडांत चड एक्टिविटी बीजेपीचे वर्कर्स ओपोजिशनान आहा ते घेतात कामुल्ली रेप जाली ती रेप पेपरार येवन 5 दिसांनी तुमी एफ आय आर फायल करतात नाजाल्यार तुमी सुवो मोठो एक्शन घेतात तेजपालाच्या केसीन सुवो मोठो एक्शन घेता हो तेजपाल मॉडल आतां प्रताप सिंग राणेकूय लागू जाला ताजेरूय सुवो मोठो घेतिल्ले आहा सो दीस इज द स्टेटस ऑफ युअर लॉ एंड ऑर्डर आनी म्हजे परत चड म्हाका दिसता एक्सपिरियन्स बाब विष्णू वागाक आहा ताणें जाल्यार तो म्हणटा आपल्यान कंप्लेन दिल्ली ती सोडूच कंप्लेन आपल्या पुलीस स्टेशनार पसून हांव पळयलो ना आरे हें कितें सेल्फ रिस्पेक्ट सोडात मनशाचें एक आमदाराचें लायफ जर प्रोटेक्ट करूंक शकना पुलीस जाल्यार कॉमन मॅनाचें कितें हें चिंतपाची गरज आहा ड्रग्स म्हणटा ती ड्रग माफियाचो आतां माननीय ओपोजिशन लिडरान रिफरन्स केलें आमचो डी जी म्हणटा की गोंयांत ड्रग माफिया ना बीजेपीचो आमदार आमचो कलीग हो पळय हांगा लेफ्टान बसला तो म्हणटा ड्रग माफिया आहा रशियन म्हणटा ते एक्स्टसी चलयतात आनी नायजेरियन म्हणटा ते कोकेन चलयतात थोडे आउटस्टेट ग्रूप आहा आनी थोडे आमचे लोकल आहा जांकां लोकल सपोर्ट आहा सो सगळे हातून तुमी आहा आनी तुमी म्हणटा ते नाच म्हणून आतां म्हाका प्रश्न पडला की डी जी जे सर्टिफिकेट दिता की ड्रग माफिया म्हणटा ती गोंयांत ना म्हणून हें बेसिकली इज इट टू प्रोटेक्ट द ड्रग माफिया बाय सेइंग दॅट इट डजंट एक्झिस्ट एट ऑल दीस इज अ क्वेश्चन फॉर अ कॉमन मॅन होम डिपार्टमेंट बजेट रुबी जालें डिपार्टमेंटाची गजाली उलयता बरें आतां बजेट ताजें तूं उत्तर दिवं नाका बजेटाचें उलयता स्पीकर सर एज्युकेशनान चीफ मिनिस्टरान आपले बजेट स्पिचान म्हणिल्लें आहा की एज्युकेशन इज क्लोजस्ट टू हीज हार्ट सारकें खरें आज म्हाका जें उत्तर एक दिलां तातूंत म्हाका वायट दिसलें जो मनीस म्हणटालो की चौगुले कॉलेज मॅनेजमेंट चलयना जाल्यार सरकार घेतलो म्हणटा तो ताणें आज म्हाका डडडीत उतर दिल्लें आहा की आमी बंद करपाक परमिशन दिलें म्हूण आनी एक डिसिजनान सालसेतींतलें एन्टायर 300 फॅमिलीक धोको केलो ताजे फुडें तीच कॉलेजीक ऑटोनॉमी दिल्ली आहा सरकारान यू जी सीनूय दिल्या युनिवर्सिटीनूय दिल्या ही दुसरी खबर म्हळ्यार एक भुरगो जो 12वी पास जाता ताका जर फाल्यां बी एस सी करपाक जाय जाल्यार ताणें केप्यां वचचें पडटलें नाजाल्यार ताणें जेंडर चेंज करून कार्मेल कॉलेजीन वचचें पडलें कित्याक मडगांवान आनी कॉलेज ना बी एस सी शिकोवपाक ही स्थिती जर जाता एक मनशाच्या गांवांत जे मनशाक एज्युकेशन इज क्लोजस्ट टू द हार्ट देन गॉड हेल्प अस आतां एक अशें जावपाक लागलां की आतां आमी एज्युकेशनाचें पळोवया पावस पडटा भायर भुरग्यांक अजून रेनकोट मेळुना मेळ्या हें सांगचें तुमी सगळ्या भुरग्यांक मेळा म्हणून सांगचें हांव तुमकां फाल्यां हाडून लोक दाखयता आमचे फातोर्डेचे तांकां रेनकोट मेळुना सो अशें जर जावपाक लागलें आज स्टुडंटांक भुके दवरतात एक पिरियड वाडयल्लो आहा हें एज्युकेशन स्कूल एज्युकेशन तें आतां टिचरांचो मँडेटरी पिरियड वाडोवपाक आनी तांचे तितले मँडेटरी वरां भरपा खातीर केल्या काय भुरग्यांक भुके दवरपा खातीर केलां हें कांय कळना पूण ताजेर ते मात एक हातून शुअर आहा की अच्छे दीन आमकां येवंक नात आतां एम ओ आय म्हणटा तो पॉलिटिकल व्हॉलीबॉल जालो तो कोणाक बेनिफीट जातलो तो कोणाकूच खबर ना पूण एक मात शुअर की कोंकणीचो फ्युनरल जालो गॅरंटेड कितली ती कोंकणी आमी असेंब्लीन उलोवंक पूण कोंकणीचो फ्युनरल हो जाल्लो आहा आर टी ई म्हणटा तो नॅशनल कायदो जो इम्प्लिमेंट जावपाक जाय पूण आमकां अशें दिसता स्पीकर सर म्हाका दुसऱ्यांचे दोन हें हाडटा ओपोजिशन लिडर सांगतलो सो दुसऱ्यांचे जो टायम हें आहा की आर टी ईन नेबरहूड स्कूल कन्सेप्ट म्हणून आसूंक जाय आमी पळयलां हे खेपे जे बीजेपीच्या कँडिडेटाक सपोर्ट केलो तांकां तांच्या भुरग्यांक सगळ्या आमच्या इश्कॉलांनी हाडून घाल्ले आहा
आणि लेटर हा एज्युकेशन डिपार्टमेंटान दिल्ली आहा आणि आमच्या लोकलांक ऍडमिशन आहा इस्कॉल आहा आमच्या एरियेन हे किती झालं सो हाजेर कंप्लेन दिली हा क्वेश्चन घालो आहात तुम्ही उत्तरां दिया मिड डे मिलाचेर आता येऊया मिड डे मिलात तुम्ही म्हणला की असे जातले तसे जातले एक उत्तर दिले आहा मरे सावळाक आज की मिड डे मिलाचे जेवण खंय टेस्ट करपाक प्रिंसिपल असता पीटीएचो रिप्रेझेंटेटिव्ह असता ना जाल्यार एक नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह असता आज मेरेन हांव सद्दां पेपर वाचतां हांवें एकूय दीस आयकूंक ना की प्रिंसिपलाक फूड पॉयजनींग जालें म्हणून भुरग्यांक जाता हें आयकूंक येत रावता आनी जे लोक काँग्रेसी वेळार फूड पॉयजनींग करताले तेच सेल्फ हेल्प ग्रुपांक कंटिन्यू केल्ले तो सगळो एज्युकेशन विशय काडटा ताका एज्युकेशनचेर एरेज करचे हांव ताका उतरां येता प्रत्येकाक उत्तर दिवपाक येता म्हाका बजेटाचेर हाका उत्तर दिवपाक हांव दिवं आतांय सांगूं शकता मिड डे मिलाचेर पेमेंट इज नॉट डन अनलेस इट इज सायन्ड बाय पीटीए एन्ड द प्रिंसिपल बिकॉज सर आतां हांव वचून तांच्या तोंडान कितें घालतलो काय नको बट दे हॅव टू सायन पीटीए हॅज बीन टोल्ड बाय स्पेसिफीक मिटींग्स दॅट दे हॅव टू अप्रूव द बील इफ द क्वॉलिटी ऑफ मिड डे मील इज नॉट करेक्ट दे शूड नॉट सायन इट बिकॉज सर आता हू आस्क देम टू साइन पावराचेर या एज्युकेशन चड झालें सोड क्लोज टू द हार्ट टॉक अबाउट बजेट क्लोज टू द हार्ट म्हणजे सोडया पावराचेर या पावरान इतल्यो ज्यो आउटेजीस जाता आणि इंटरप्शन जाता ताकाय एक रिकॉर्ड आम्ही तोडतात आणि अंडरग्राउंड केबलिंग जाऊन तुझं हे जाता म्हाका समजूं येना एक किती भानगड काय म्हणून टॅरिफ वाढल्या जाऊन तुझं त्याच भाषेन जाता झारखंडाचो कोल डिमांडाचेर उलोवपाक चान्स आसा झारखंडाचो कोल ब्लॉक सीएमान सांगिल्लो आहा हे बजेट स्पीचीन सांगिल्ले आहा सर हांव आय एम रेजिंग पॉईंट ऑफ ऑर्डर ऑनरेबल मेंबर इज टॉकिंग अबाउट डिमांड्स ही इज नॉट टॉकिंग अबाउट बजेट ओके तो सगळे पॉईंट काढता ते एज्युकेशनचे ते इलेक्ट्रिसिटी दॅट हॅज टू बी रेज ड्युरिंग द डिमांड टायम नॉट ड्युरिंग द बजेट टायम बजेटाचे जनरल डिस्कशन दीस इज नॉट द इश्यू I will not be able to respond. If he can raise, he let him raise. I have no don't problem. Don't respond. All right. But this is not a budget discussion. Because sir, Aikupachi machi ek chance. Aray, Aikupachi na hai. Ogil, abus gira dao. Abus gira dao. I will not be able to answer. Because they are specifically... Pratyek khatyan to demand asa, tya dao ulaya tumhe. Ulaya ta nao. But aata Aikupachi chan. Issues of a department cannot be answered. Pahila disa suruvat mara ek mohino. But sir, nahi, mohino to prashna na. Pahila disa suruvat keli. Na, mohino to prashna na. You cannot raise issues of demand in a budget general speech. Speaker you are raising sir, issues of demand. Raise them during electricity bill. Speaker sir, Chief Minister ak uttar diupak naka, no problem. Uttar diupak nahi. Speaker sir, parat santa, I am not minister for every department. Okay, fine. There is a ministry, there is a demand for it, and he can very well raise the issue during the demand. This is general discussion of the budget. He can raise general issues. I have not obstructed anyone. Whether right or wrong, he raised some issues. I didn't obstruct. But he has started raising issues of demand during general budget. Speaker sir, Lusophenia games zalyo. Jo ami organize kelyo. Ja ja atta pahili thode chief minister an ola cab jacher sangilya. Ata ase jata ki ami amka aiku geta 500 dis pahilich booking kele. Tatle tatun लुसोफेनिया म्हण तें उतरूच आवडनाशिल्लें थोड्यांक की पुर्तुगेज तें आमकां नाका म्हूण शुद्धीकरण पसून केल्लें बोट आयिल्ली तेन्ना ते लोकांनी अशे एक एक्सपर्टाक हाडलो जो स्कॅम करपी सारको बरें शिस्त करून ताणें स्कॅम केलें आतां जेन्ना एक जंकेट मारूंक गेले तेन्ना हांव भायर आसतना हांवें वाचलें की चीफ मिनिस्टर म्हणटा म्हूण लुसोफेनिया गेम्स ऑर्गनायजेशनाचो हो प्रोसेस म्हूण सो म्हाका आतां प्रश्न पडलो की वर्क इन प्रोग्रेस बी म्हणून आहा तशे भशेन स्कॅम इन प्रोग्रेस काय म्हणून हे चालूच उरपाचे केन्ना सोंपपाचे हो प्रश्न पडटा आतां GFDC म्हणून जाल्ली आहा स्पोर्ट्साक बरें आमचे स्टेडियमूय बी आहा थंय म्हणटात की बाबा GFDC आमच्या फातोर्डा मतदारसंघान येवंकूच ना आनी आयली जाल्यार लोकल कोच घेवन येना येता कितें वर्ल्ड कपाची फुटबॉल मॅच दाखोवपाक हे पळोवचे म्हाकाय दिसता स्पीकर सर हे बजेट हातून खूप प्रॉमिसीस आणि बरे बरे स्वप्नां आमकां दाखयलेली आहा दोन बजेटां जाली जंय आमच्या फातोर्डा मतदारसंघान पुलीस स्टेशन म्हणून डिक्लेअर केले फातोर्डाचे लेक प्रोजेक्ट डिक्लेअर केलो
वो लेक प्रोजेक्ट और 25 मिनट जाले आमा को 30 जाना जो उलेता हूँ जाले सगळ्यांचा तो टाइम दिला तुमका ओपोजिशन लीडर सांगतो तुका तीन हातून पुसून झाले झाले तुम्ही बसा आम्ही पळतात की अजून मेरेन काहीच एक गोष्टीचो फाउंडेशन स्टोन पडूक ना आणि बजेट डॉक्युमेंटाचे आता उलयतलो जाल्यार चीफ मिनिस्टर हाजेर तरी सांगचे की बाबा डिक्लेअर केले फुडें कसे वचना काय म्हणून अडेच वर्सात तिसऱ्या वर्षाचे बजेटान सेम तेच हे कशें हे सांगू शकतो ना कित्याक उत्तर ना आयकल्लो आ